चहा घेणार तुम्ही? चहा घेणार ना? घेतलाच नाही आहे ना अजून तुम्ही? ठीक आहे चला चहा. चिमटा चिमटा. आज खास मेनू आहे, चला दाखवते तुम्हाला काय आहे ते. आधी वस्तू दाखवून घेतल्या, काय काय आहे ते ओळखा बरं. चहा प्या, तोवर मी जरा तयारी करते. मी खारेबुंदी घेऊन आलेली आहे, बारीक शेव घेऊन आलेली आहे, इकडे काय आहे मज्जेशीर बॉब्या लहान मुलं खातात ते, लिंबू कांदा आणि कोथिंबीर, आणि इकडे आणि इकडे काहीतरी आहे ठेवलं आहे का. चला मीठ. अशी मस्तपैकी मी चिवड्याची तयारी केलेली आहे. नागपुरी चिवडा म्हणतात बरं का, नागपुरी भेळ म्हणतात ह्याला. तर माझ्या एका मैत्रिणीने परवा मला खायला घातला म्हणून म्हटलं की आता चला घरी करावं. तर यासाठी हे पोहे आहेत, पातळ पोह्याचा चिवडा आहे, एकदम पातळ पोह्याचा घरात लावलेला. बेळगावला आपण लावतो ना तसे ते चिवडा घरात केलेला, चिवडा नव्हे हा, नुसते पोह्याला तेल लावलेलं आहे. हा भडव म्हणजे चिरमुऱ्याला तेल लावलेलं आहे. ह्या बॉब्या, हे शेंगदाणे, हे खारेबुंदी, ही शेव, कांदा देते थांबा आता घेऊनच जावायत ना मला, पुढचा आज फार काम आहे. आणि काय कोथिंबीर आणि लिंबू, असं हे सर्व आहे, खाऊनच जावा हो. चला तर आता आपण करूया रेसिपी. झालेला आहे तर सुरुवातीला या हो. चला हे चुरमुरे, वाटीभर चुरमुरे घेतलेले आहेत, याच्यात पोहे घातलेले आहेत मस्तपैकी वाटीभर पोहे, नुसते तेल लावलेले पोहे बनायचे याला. याच्यामध्ये आता आपण खारे बुंदी घालणार आहोत, त्यानंतर शेव, त्यानंतर आपण घालणार आहोत कोथिंबीर, कांदा एकात आणि करायचं म्हणजे असेल ठीक, कांदा आणि आता आपण लिंबू पिळणार आहोत. याच्यातून लिंबू पिळला की मग काय होतं त्याच्या बिया जात नाहीत, म्हणून आता लिंबू पिळणार आहोत. लिंबू सर्वात शेवट पिळणार आहोत आपण, आणि याच्यात थोडंसं आपण मीठ घालूया. मीठ घालूया, तो फोडणीचा डबा द्या खालचा, मीठ खालचा खालचा फोडणीचा डबा, हां खालचा द्या, हां द्या, उघडून देणे, फोडणीचा डबा देणे म्हणजे उघडून देणे. हां ठीक आहे. आता यामध्ये मी टाकत आहे थोडीशी हळद, मस्त लागते. आणि आता थोडं तिखट झालं. आता याच्यामध्ये शेंगदाणे टाकू आपण भरपूर, हे भाजलेले शेंगदाणे, हे भरपूर शेंगदाणे आपण टाकलेले आहेत. आणि मस्तपैकी आता हे असे हाताने कालवायचे आहेत मस्त, दोघांना एवढे पुरेसे आहेत. छानपैकी मी हाताने कालवलेले आहेत. आणि आता ह्या बॉबे ह्याच्यात कुस्करून घालायचे. लहानपणी कधीतरी बॉब्या खाल्ल्या होत्या, आता आहे असं. आणि यावरती आता आपण लिंबू पिळणार आहोत. या हो लिंबू पिळणार आहोत हे बघा, त्यामुळे यावरच्या ज्या सगळ्या बिया आहेत त्या त्यात राहिल्या. मस्तपैकी हलक्या हाताने असा हा चिवडा कालवायचा आहे. जरा बाजूला करावं डबा तुम्हाला, हे बंद करून ठेवून द्या की. तर असा हलका वाकडा करू नये कधी, मिसळण्याचा डबा वाकडा केला की संपलं, सरळ आहे तोपर्यंतच त्याचं आहे, वाकडा नाही करायचा. ठीक आहे पिशवी आहे. आणि हे आता अशा पद्धतीने मस्त दाणेबिणे घालून अशी ही आपली भेळ तयार झालेली आहे. याला म्हणतात नागपुरी भेळ असं माझ्या मैत्रिणीने सांगितलं, मी कधी नागपूरला गेले नाही आहे, पण तो नागपुरी चिवडा म्हणतात त्याला ॲक्च्युली.
तर आता आपण मस्तपैकी हे वाढू. तुम्हा असा हा भरपूर खायचा. ही नागपुरी भेळ बघा कशी वाटते. चमचा घ्या आता तुम्ही माझ्या हाताला. चला आणि खाऊन मला सांगा. टोमॅटो घालायचा नाही, लिंबूच घालायचा. कुरकुरीत मस्त झालंय का टेस्टला? कसं झालंय? बेस्ट. आपल्या भेळेपेक्षा जरा वेगळी लागते चव, आपल्या इकडच्या भेळेपेक्षा. होय की नाही? छान लागते चव. मस्त मस्त. एवढ्या एवढ्या अशा वाट्यांमधनं आपण सगळं घेतलं होतं, पण तिघांना तरी आरामात पुरते. तुम्ही आणि थोडीशी घ्या आता. तर आता मस्तपैकी संध्याकाळी आम्हाला 7-7:15 काहीतरी खायला लागतं. तर आता छानपैकी हे खाणं झालेलं आहे. चहा आधी झाला. तुम्हाला आणि एकदा चहा हवा आहे? गोडभर नको ना? ठीक आहे. चला बेस्ट नाश्ता आता कुकर लावायचा आहे मला आज. तुम्हाला बास काय भेळ तेवढीच? हां बास ना. मस्त एकदम छान. आता फरसाण घालायचा नाही आणि सोबत पापडी द्यायची खायला. पापडी किंवा वेफर्स. वेफर्स होती माझे, विसरले तुम्हाला द्यायचे. किंवा पापडी सोबत द्यायची. मस्त लागते खायला. दिसायलाच किती सुंदर दिसते बघा. सगळे पदार्थ मस्त दिसतात.